जशी कुशलजी वक्तव्य केलं उद्धव ठाकरेजी ने म्हटलं होतं की आमचा डेडलाइन आहे की त्यांना लवकरात लवकर हटवलं पाहिजे। ती डेडलाइन संपत आली आहे। आता सर्व पक्षांनी एकत्र येऊन राज्यपाल हटाव अशी भूमिका घेतली पाहिजे। ज्याबाबत आंदोलन करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची काय भूमिका असणार ते आंदोलनामध्ये सहभागी होईल। मी माननीय संजय राऊतजींचंही वक्तव्य आज ऐकलं। साताऱ्याचे महाराज, कोल्हापूरची गादी, या सगळ्यांनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली आहे, दोन्ही महाराजांचे, संजय राऊतांचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, ही सुरुवात जेव्हा झाली तेव्हा माननीय दादा असतील, जितेंद्र आव्हाड, जयंतराव, या सगळ्यांनी जी भूमिका घेतली त्याचं मी मनापासून स्वागत करते। आणि ज्या पद्धतीने सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष ही पाठराखण अशा लोकांची करतायत त्याचा मी जाहीर निषेध करते। आणि मला असं वाटतं राजकारण कधीतरी ठेवून स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि ज्या छत्रपतींचं नाव घेऊन महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे, जो आपला श्वास आहे, ध्यास आहे, आपला आदर आहे, आपली ओळख आहे, त्यांच्या मान सन्मानासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। मी राज ठाकरेंचंही भाषण ऐकलं, त्याचंही मी स्वागत करते। त्याच्यामुळे राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपण सगळ्यांनी लढण्याची गरज आहे। दिल्ली हे भाषण केलं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसांमध्ये आपण सरकारांना वक्तव्य केली, खास करून तुमच्या बाबतीत याचाही समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं। या विषयावर मी आधी बोललेलं आहे आणि या विषयावर मी बोलू इच्छिते नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणीची पातळी जी घसरती आहे त्याबद्दल मला असं वाटतं आम्ही सगळ्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे। मी अनेक वेळा आमच्या विरोधकांनीही विनंती केली आहे की आपण सगळे मिळून एकत्र मिळून, म्हणून काही कॉम्प्रमाइज होत नाही, पण महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे जी अनेक दशकं आपल्या ज्येष्ठांनी जपलेली आहे ती कुठेतरी ढासळताना दिसते। याच्याबद्दल मीही अनेक वेळा सगळ्यांना विनंती केली, आपण सगळे मिळून याच्यात कुठेतरी एक सुसंस्कृतपणा जो आधी होता तो परत आणण्याचा सगळे मिळून प्रयत्न करूया। आणि अशा भूमिकेत आम्ही सगळ्यांनी मिळून पुढाकार घेऊन ह्याच्यात लक्ष घातलं। राज्यपाल आणि संदर्भामध्ये शेतकऱ्यांची जी वीज बिलांची माफी करावी अशी मागणी फडणवीसांनी केली होती, आता त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी सरकारने काहीच केलं नाही, त्यामुळे आता सरकार गेले गेले त्यांना आठवण होते शेतकऱ्यांची, आणि जेव्हा सरकार जातं तेव्हाच अशा घटकांना शेतकऱ्यांची आठवण। जर ग्रामीण भागात ते गेले तर त्यांना कळेल ना वास्तव काय। आज इतकी पिकं आहेत आणि जर 10-15 दिवस जर त्यांना पाणी दिलं नाही तर पूर्णपणे नुकसान होईल। तुम्ही बघताय शेतकरी प्रचंड फक्त राज्यात नाही देशात अडचणीत आहे, त्याला हमी भाव वेळेवर मिळत नाही। आज तुम्ही जर पूर्णपणे विदर्भात गेला तर तिथे सोयाबीन असेल, कापूस असेल, तिथे काय आव्हानं शेतकऱ्यांची आहेत। किंवा तुमच्या सगळ्यांच्या चॅनलमुळे अनेक वेळा, म्हणजे आम्ही फील्डवर जातोच पण त्या फील्डवर तुमच्याही चॅनल्सवर अनेक वेळा तुम्ही शेतकऱ्यांच्या वेदना अतिशय प्रखरपणे मागतात, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी जरा टीव्ही आणि वास्तवतेत राहिले तर त्यांना कळेल काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची। वास्तवतेपासून दूर असणारं सरकार आहे आणि त्याच्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला आज लाईट जे कापतायत हे अतिशय चुकीचं आहे। आणि आदरणीय माननीय उपमुख्यमंत्र्यांनीच विधान केलं होतं की, आणि तुमच्याच चॅनलवर मी ते पाहिलेलं आहे की तुम्ही अशी वीज तोडू नका किंवा कमतरता त्याच्यात करू नका, मध्य प्रदेशचं मॉडेल आणा। हे मी नाही केलेलं विधान, हे आदरणीय माननीय देवेंद्रजींनी केलेलं आहे। त्याच्यामुळे माझी विनम्रपणे त्यांना विनंती आहे की त्यांनी जे विधान विरोधी पक्ष नेते म्हणून केलं होतं त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी। पीक विमा जेव्हा भरतात, मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात आणि आता मात्र जे आहे ते कमी पैसे मिळतात, 7 रुपये, 10 रुपये, 5 रुपये असे अकाउंटमध्ये यायला लागले। म्हणजे भरायचे 1500-2000 रुपये, आता घ्यायचे 2000, म्हणजे एकंदरीत सरकार पीक विमांच्या तिजोरी भरण्यात लागला। सर, पीक विमा ह्याबद्दल सविस्तर चर्चा झाली पाहिजे, माझीही मागणी आहे आणि मी यावेळेस पार्लमेंटच्या सेशनमध्ये आवर्जून हा विषय काढणार आहे। केंद्र सरकारलाही विनंती राहील की एकीकडे इन्शुरन्स हा वाढावा असा त्यांचा प्रयत्न आहे, LIC सारखी कंपनी ही विकायचं काम ही केंद्र सरकार करत आहे आणि त्याच्यात सर्वसामान्य मायबाप जनतेला LIC ही कंपनी खूप जवळची वाटते। सरकारच्या रोजच्या म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये, जसं प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात मी बिलकुल नाही, प्रायव्हेटायझेशन गोष्टी होतात ठीक आहे, पण सरकार ज्या गोष्टी करतं त्या त्यांनी दुसऱ्याला पूर्णपणे देऊ नये, नाहीतर सर्वसामान्य माणूस त्याच्यात भरडला जाईल। त्यामुळे LIC जे प्रायव्हेटायझेशन ज्या पद्धतीने होत आहे त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांच्या समोर आणखीन आव्हानं पुढच्या काही काळात या इन्शुरन्समध्ये आपल्याला दिसतील। महापुरुषांवरून आरोप प्रत्यारोप, काँग्रेस असेल, भाजप असेल, त्यांच्यावरून वाहतूक बंद झाली पाहिजे, एक आरोप होतात त्याला प्रत्युत्तर दिलं जातं आणि यामुळे महापुरुषांची प्रतिबंध
मला असं वाटतं माननीय अजितदादांनी आज एक खूप महत्त्वाचं विधान केलेलं आहे. दादा सकाळी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणले की ह्या गोष्टीची चर्चा समाजात झालीच पाहिजे. पण तुमच्याच चॅनल्सवर मी ऐकलेला वाचाळवीर नावाचा जो शब्द आहे तो त्याला कुठेतरी आवर सत्तेत असलेल्या लोकांनी घातला पाहिजे. कारण का माननीय मुख्यमंत्री किंवा हे पद हे एकदा पदावर बसल्यावर आपण पक्षाचे नसतो राज्याचे असतो. त्याच्यामुळे ह्याची नैतिक जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि ह्याच्यातून काहीतरी सुसंस्कृतपणा दाखवून काहीतरी मार्ग काढावा हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की आज दादा म्हणले ही गोष्ट खरी आहे की महागाई आणि बेरोजगारी ही सगळ्यात मोठी आव्हानं आज राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत. ह्याच्यावरही चर्चा सविस्तर झाली पाहिजे.